आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. उगार खुर्द येथे बेकायदा वाळू उपशावर तहसील पोलिसांची कारवाई, बेकायदा 10 ब्रास वाळू घेतली ताब्यात. कागवाड तालुक्यातील उगार खुर्द येथील कृष्णा काठावर राजरोज सुरू असलेल्या बेकायदा वाळू उपशावर कारवाई करत कागवाड तहसीलदार आणि पोलिसांनी 10 ब्रास वाळू जप्त केली. उगार खुर्द येथील कृष्णा नदीतील पाणी पातळी खालावली आहे, याचाच फायदा घेत वाळू माफियांनी बेकायदा वाळू उपसा सुरू केलाय. याची माहिती मिळताच कागवाड तहसीलदार आणि पोलिसांनी या ठिकाणी छापे टाकले. यावेळी 10 ब्रास वाळू जप्त करण्यात आली. या कारवाईत तहसीलदार एस बी कोडलगी, उपतहसीलदार विजय चौगुले, बी बी बोरगल, एम पी अवताडे या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. नंतर या वाळूचा लिलाव करण्यात आला. उगारच्या संजय शिंदे यांनी घेतलेल्या या लिलावातून 48,000 रुपयांचे उत्पन्न जमा झाले. महानकर न्यूज साठी उगार खुर्दहून कृष्णा आरगे. ಎಷ್ಟು ಬ್ರಾಸ್ ಅಕ್ರಮವಾಗಿ ವಶಪಡಿಸಿಕೊಳ್ಳಲಾದ ಮರಳು ಸುಮಾರು 10 ಬ್ರಾಸ್ಗಳಷ್ಟು ಇರೋ ಬಗ್ಗೆ ಅಂದಾಜಿಸಲಾಗಿದೆ. ಇಂದಿನ ಮೌಲ್ಯ ಪ್ರಕಾರ ಎಷ್ಟಾಗಬಹುದು? ಈ ಬಗ್ಗೆ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಅತಣಿಯವರಿಗೆ ಈಗಾಗಲೇ ವರದಿ ನೀಡಲಾಗಿದೆ ಮತ್ತು ಲೋಕೋಪಯೋಗಿ ಇಲಾಖೆಯ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೂ ಈ ಕುರಿತು ವರದಿ ನೀಡಿದ್ದು. ಲೋಕೋಪಯೋಗಿ ಇಲಾಖೆಯ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಈ ಸತ್ಯ ಆಗಮಿಸ್ತಿ ಒಂದು ಹಾಜರಾತಿಯಲ್ಲಿ ಈ ಲೀಲಾವು ಪ್ರಕ್ರಿಯೆ, ಈ ಅನಧಿಕೃತವಾಗಿ ಮರಳು ಏನು ವಶಪಡಿಸಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ ಮರಳನ್ನು ಹರಾಜು ಪ್ರಕ್ರಿಯೆ, ಬಹಿರಂಗ ಹರಾಜು ಲೀಲಾವು ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಮೂಲಕ ಹರಾಜು ಮಾಡುವ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯದಲ್ಲಿ